शमशेर खान की खास खबर पर एक नजर। भंडारा में 11 दिसंबर 2019 को गजानन मोतीराम आंबेडकर ने पत्र परिषद ली। यह मार्गी में स्थित वैनगंगा शुगर फैक्ट्री में कार्यकारी संचालक के रूप में कार्यरत थे। यह कारखाना नितिन गडकरी को 2010 में महाराष्ट्र सहकारी बैंक ने बेचा था, जिसके पैसे 14 करोड़ 10 लाख रुपए है। परंतु यह पैसे कामगारों को न मिलने से उन्हें काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। कोर्ट द्वारा कामगार के पक्ष में निर्णय आने के बाद जो भी कामगारों को पैसा बांटा जाएगा, उस कामगार को पहचान पत्र के सभी दस्तावेज लाना होगा। इस तरह उन्हें टाला जाता है। यह जानकारी गजानन मोतीराम आंबेडकर ने दी। माझे नाव गजानन मोतीराम आंबेडकर आहे। मी वैनगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून काम करत होतो। माननीय गडकरी साहेबांना 2010 MSC बँक नागपूर यांनी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई यांनी विकलेलं आहे। त्याचे पैसे 14 करोड 10 लाख रुपये आलेले आहे। परंतु ते पैसे कामगारांचे असल्यामुळे त्यांनी देण्यास ती टाळाटाळ केली। म्हणून इंडस्ट्रियल कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टामध्ये अपील करण्यात आली होती। त्यांनी त्या तिन्ही कोर्टांनी कामगाराच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि 14 करोड 89 लाख रुपये हे कामगारांना देण्यात 6 महिन्याच्या आत देण्यात यावे, असा कार्यकारी असा जिल्हाधिकारी महोदय भंडारा यांना ऑर्डर पास केलेली आहे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून आम्ही ते परत त्यांना दिलेली आहे आणि लवकरात लवकर आमचे पैसे आम्हाला मिळावेत म्हणून त्यांना विनंती केलेली आहे। सोबत आम्ही या कामगारांचे म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे इंडस्ट्रियल कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जे खर्च झालेला आहे तो पैसे कोणत्याही कामगारांकडून घेतलेले नसल्यामुळे या रकमेतून 25% कपात मिळणाऱ्या रकमेतून 25% कपात करून ती संबंधित वकील आणि ज्यांना ज्यांना जो खर्च झालेला आहे त्यांना देण्यासाठी कपात करून देण्यात यावी व उर्वरित रक्कमच ही कामगारांना देण्यात यावी असे सुद्धा सांगितलेले आहे। असे सुद्धा ठरावाच्या काप्या आणि प्रत त्यांना देण्यात आलेले आहे। महोदयांनी आम्हाला पूर्ण आश्वासन देऊन लवकरात लवकर हे पैशाची विल्हेवाट करू असे आम्हाला विश्वासाने सांगितलेले आहे।